नमस्कार बालमित्रांनो इयत्ता आठवी गणितामध्ये आज आपण बहुपदींचा भागाकार यामध्ये सरावसंच दहा पॉईंट दोनमधील राहिलेले पाच सहा आणि सात नंबरचे उदाहरण सोडवणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरचे उदाहरण सोडवलेले आहेत तर बघा पाच सहा आणि सात तीन ही तीनही उदाहरण थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत हे सोडताना थोडेसे काळजीपूर्वक सोडवायचे आहेत आता पाच नंबरचं उदाहरण आहे तीन एक्स मायनस तीन एक्सचा वर्ग मायनस बारा प्लस एक्सचा चौथा घात प्लस एक्सचा घण भागीले दोन प्लस एक्सचा वर्ग आता बघा इथे जे घन दि घातांक दिलेला आहे घातांकाचे पद हे अव्यवस्थित दिलेले आहेत म्हणजे एकत्र करून दिलेले आहेत मिक्स केलेले आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे आहेत अगोदर सर्वप्रथम आपल्याला हेच करायचं आहे की दिलेले घातांक आपण उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे आहे आणि नंतर भागाकार करायचा का आहे तर बघा इथे एक्सचा चौथा घात हे मोठे पद आहे ते आपण अगोदर लिहायचे आहे इथे एक्सचा चौथा घात प्लस एक्सचा घन येईल त्यानंतर हा मायनस तीन एक्सचा वर्ग आहे हे पद येईल इथे मायनस होईल इथे मायनस आहे मायनस तीन एक्सचा वर्ग त्यानंतर तीन एक्स प्लस तीन एक्स एक घातांक असलेलं आणि त्यानंतर मायनस बारा येईल म्हणजे आपण हे दिलेले सर्व बहुपदीतील पदं काय केलेले आहेत उतर त्या घातांकानुसार लिहून घेतलेले आहेत आणि भागिले किती आहे दोन प्लस एक्सचा एक वर्ग आहे तर हे देखील आपण एक्सचा वर्ग प्लस दोन या स्वरूपात लिहून घ्यायचे आहे आता बघा इथे आपल्याला एक्सचा वर्ग प्लस दोन या द्विपदीने भाग द्यायचा आहे तर आपल्याला एक्सचा चौथा घात आणण्यासाठी पहिली पायरी करावी लागेल एक्सचा वर्ग प्लस दोन या द्विपदीला एक्सच्या वर्गने गुणले तर आपल्याला एक्सचा चौथा घात मिळणार आहे म्हणून हा गुणाकार करून घेऊया एक्सचा वर्ग गुणिले एक्सचा वर्ग एक्सचा चौथा घात प्लस दोन एक्सचा वर्ग म्हणजे आपल्याला इथे एक्सचा चौथा घात मिळालेला आहे म्हणजेच आपण एक्सचा वर्गने इथे भाग देऊ शकतो एक्सचा वर्ग मायनस खाली काय येईल एक्सचा चौथा घात प्लस एक्सचा चौथा घात प्लस दोन एक्सचा वर्ग आता हा दोन एक्सचा वर्ग लिहिताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे एक्सचा घातांक दोन आहे तर त्या हा एक्सचा वर्ग हा त्याच्या सजातीय पदाच्या खालीच लिहायचा आहे म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी करणे सोपे जाईल दोन एक्सचा वर्ग हे पद तीन एक्सचा वर्ग आणि दोन एक्सचा वर्ग हे सजातीय पद असल्यामुळे एकाखाली एक लिहिलेले आहेत त्यानंतर वजाबाकी करायची आहे प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लस होईल दोन्ही प्लस असल्यामुळे इथे दोन्हीही मायनस झालेले आहेत त्यानंतर बघा इथे वजाबाकी केल्यानंतर एक्सचा चौथा घात मायनस एक्सचा चौथा घात झिरो होईल प्लस हा एक्सचा घण खाली लिहावा लागेल त्यानंतर मायनस तीन एक्सचा वर्ग मायनस दोन एक्सचा वर्ग मायनस पाच एक्सचा वर्ग होईल प्लस तीन एक्स आणि हे बारा आपण इथे सर्वच पद खाली लिहून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला एक्सचा घण आणायचा आहे इथे सुरुवातीला मग एक्सचा वर्ग प्लस दोन या द्विपदीला कितीने गुणले तर एक्सचा घण येईल तर एक्सच्या वर्गला एक्सने गुणले तर एक्सचा घन येतो म्हणून दुसरी पायरी येईल एक्सचा वर्ग प्लस दोन गुणिले एक्स एक्सचा वर्ग गुणिले एक्स गुण एक्सचा घन प्लस दोन एक्स म्हणजे भाग केलेला आहे आता एक्सचा प्लस एक्सचा आणि भागा इथे गुणाकार काय आलेला आहे एक्सचा घण प्लस दोन एक्स आता इथे दोन एक्स आणि हा तीन एक्स सजातीय पद आहेत म्हणून तीन एक्सच्या खाली हा दोन एक्स लिहिलेला आहे आता वजा बाकी करायची आहे म्हणून प्लसचा मायनस या प्लसचा मायनस होईल हे पद जशास तसे राहील मध्ये एक्सचा घण मायनस एक्सचा घण झिरो येईल त्यानंतर हा मायनस पाच एक्सचा वर्ग जशास तसा खाली येईल प्लस तीन एक्स मायनस दोन एक्स काही एक्स येईल आणि हा मायनस बारा आता आपल्याला मायनस पाच एक्सचा वर्ग आणण्यासाठी या एक्सच्या वर्गला मायनस पाचने गुणावे लागेल तिसरी पायरी येईल एक्स वर्ग प्लस हा दोन गुण मायनस पाच गुणाकार जर केला तर काय येईल मायनस पाच एक्सचा वर्ग आणि पाच जुने दहा मायनस निंबावला आहे म्हणून मायनस दहा हा इथे भाग गेलेला आहे ह्या मायनस पाचचा म्हणून इथे लिहिले आहे मायनस पाच इथे लिहिताना गुणाकार हा मायनस पाच एक्सचा वर्ग पाच एक्सच्या वर्गाच्या खाली लिहिलेला आहे आणि हा मायनस दहा हा मायनस बाराच्या खाली लिहायचा आहे आता इथे जर वजाबाकी केली आपण तर हा मायनसचा प्लस होणार आहे हा देखील मायनसचा प्लस होणार आहे त्यानंतर मायनस पाच एक्सचा वर्ग आणि प्लस पाच एक्सचा वर्ग यांची वजाबाकी केल्यास झिरो येणार आहे प्लस हा एक्स दशास तशा खाली लिहून घ्यायचा आहे मायनस बारा प्लस टेन प्लस दहा हे मायनस दोन होणार आहेत म्हणजे आता आपल्याला जी खाली बाकी मिळालेली आहे या बाकीमध्ये हा एक्स मायनस दोन आलेला आहे एक्सचा घातांक एक आहे हा ज्या द्विपदीने आपण भागत आहोत एक्स वर्ग प्लस दोन तर ह्या द्विपदीपेक्षा आलेल्या बाकीचा घातांक हा कमी आहे म्हणजे इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे भागाकारामध्ये या भागाकार आलेला आहे एक्सचा वर्ग प्लस एक्स मायनस पाच आणि बाकी आलेली आहे एक्स मायनस दोन अशा पद्धतीने पाच नंबरचे उदाहरण थोडेसे इतर उदाहरणापेक्षा वेगळे आहे ते अशा पद्धतीने सोडवायचे आहे फक्त उदाहरण सोडवत असताना सजातीय पदाच्या खाली सजातीय पद द्या आणि वजाबाकी करत असताना प्लसचा मायनस मायनसचा प्लस करा म्हणजे उदाहरण चुकणार नाही यानंतर प्रश्न क्रमांक सहा देखील याच प्रकारचा आहे एचा चौथा घात मायनस एचा घण प्लस एचा वर्ग मायनस ए प्लस एक भागिले एचा घण मायनस दोन तर बघा इथे भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेतलेला आहे घातांक हा उत्तर त्या क्रमाने असल्यामुळे आपल्याला तो चेंज करण्याची गरज नाही आहे हा भागाकार करत असताना आपल्याला पहिली पायरी काय करावी लागेल तर एचा घणं मायनस दोन या द्विपदीला आपण कितीने गुणले तर एचा चौथा घात येईल सुरुवातीला तर एच्या घणाला आपल्याला एने गुणावे लागेल म्हणजे आपल्याला एचा चौथा घात येईल ए गुणिले एचा घण एचा चौथा घात मायनस ए गुणिले दोन मायनस दोन ए म्हणजे पहिला भाग गेलेला आहे हा एचा आणि हा गुणाकार इथे ए आणि एचा घन मायनस दोन हा गुणाकार आलेला आहे एचा चौथा घात मायनस दोन ए आता हा मायनस दोन ए आपण एच्या तिसऱ्या घनाच्या खाली लिहायचा नाही किंवा एच्या वर्गाच्या खाली देखील लिहायचा नाही तर तो लिहायचा आहे मायनस एच्या खाली कारण मायनस दोन ए आणि ए इथे घातांक एक आहे इथे देखील घातांक एक आहे हे सजातीय पद आहे म्हणून आपण याच्या खाली लिहून घ्यायचं आहे दोन ए त्यानंतर बघा आपण इथे वजाबाकी करायची आहे वजाबाकी करत असताना प्लसचा मायनस होईल हा मायनसचा प्लस होईल आणि ही वजाबाकी केल्यानंतर एचा चौथा घात मायनस एचा चौथा घात झिरो होऊन जाईल हा मायनस एचा घन जशाच तसा खाली घ्यायचा आहे मायनस एचा घन प्लस हा एचा वर्गही जशाच तसा खाली घेतलेला आहे आणि मायनस ए प्लस दोन ए काय येणार आहे प्लस ए आणि हा प्लस वन जशास्त्राचा खाली घेतलेला आहे आता आपल्याला एचा घण मायनस दोन तर इथेही एचा घणच आहे म्हणजे बघा इथे दोन नंबरची पायरी काय येणार आहे एचा घण मायनस दोन या द्विपदीला कितीने गुणले तर मायनस एचा घण आहे तर मायनस एकनेच गुणावे लागेल फक्त मायनस एचा घण आणि मायनस एक गुणिले मायनस दोन प्लस दोन येणार आहे इथे म्हणजे इथे भाग गेलेला आहे मायनस एकचा आणि मायनस एक आणि एचा घण मायनस दोन हा गुणाकार आलेला आहे मायनस एचा घन प्लस दोन हा हा दोनच्या खाली लिहायचा आहे सजातीय पद सजातीय पदाच्या खाली लिहायचं आहे आता आपण हा भागाकार करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जे पहिलं पद आहे गुणाकार केल्यानंतर ते पहिलं पद आपल्याला मिळालं पाहिजे म्हणजे पुढचे पद आपल्याला सहज मिळून जातात तर आपण त्या पद्धतीने ते पद शोधायचं आहे आणि आपण तसा जर विचार केला तर त्या पद्धतीनेच आपण त्याला कुठल्या संख्येने गुणा गुणले तर ते पद मिळणार आहे हे आपल्याला सहजासहजी मिळून जाते तर इथे वजाबाकी करायची आहे हा प्लसचा काय होणार मायनसचा हा प्लस होणार आहे आणि हा प्लसचा मायनस होणार आहे मायनस एचा घण प्लस एचा घण झिरो येईल हा प्लस एचा वर्ग हा प्लस ए आणि हा एक मायनस दोन मायनस एक येणार आहे आता इथे घातांक तीन आहे आणि इथे घातांक दोन आलेला आहे म्हणजे या दिलेल्या द्विपदीपेक्षा इथे कमी घातांकाचं पद आलेलं आहे म्हणजे इथे भागाकार आपण करू शकत नाही तिथे भागाकाराची क्रिया आता पूर्ण झालेली आहे म्हणजेच आपलं भागाकार आलेला आहे ए मायनस एक आणि बाकी आलेली आहे एचा वर्ग प्लस ए मायनस एक अशा पद्धतीने हे सहा नंबरचे उदाहरण देखील सोडवायचे आहे यानंतर सात नंबरचे उदाहरण हे देखील आपल्याला काळजीपूर्वक सोडायचे आहे स्टेप बाय सोडवायचे आहे चार एक्स मायनस एक ला कितीने गुणले तर आपल्याला चार एक्सचा चौथा घात मिळणार आहे तर या एक्सला घनने गुणावे लागेल एक्सच्या घनने म्हणजे आपल्याला चार एक्सचा चौथा घात मिळेल म्हणजेच आपल्याला चार एक्स मायनस एकला काय करावे लागेल एक्सचा घण तर चार एक्स गुणिले एक्सचा घण चार एक्सचा चौथा घात येईल आणि मायनस पण गुण येईल एक्सचा घन मायनस एक्सचा घणं येईल म्हणजे आपला पहिला भाग गेलेला आहे एक्सच्या घणचा एक्सचा घणं आणि ते यांचा गुणाकार केला तर तो, तो काय येतो चार एक्सचा चौथा घात मायनस एक्सचा घन यांची जर वजा बाकी केली तर हा प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लस होईल चा चा आणि चार एक्सचा चौथा घात मायनस चार एक्सचा चौथा घात झिरो येईल त्यानंतर मायनस पाच एक्सचा घणं आणि प्लस एक्सचा घण तर हा येईल मायनस चार एक्सचा घन त्यानंतर वरचं हे एक पद आपण खाली लिहायचं आहे मायनस सात एक्स आता मायनस सात एक्स इथे लिहून घेतलेला आहे आता आपल्याला चार एक्स मायनस एकला कितीने गुणले तर आपल्याला मायनस चार एक्सचा घणं मिळेल तर एक्सचा घण येण्यासाठी इथे सिम्पली आपल्याला एक्सट्रा वर्गने गुणावे लागेल एक्सट्रा वर्ग गुणिले केला पण आपल्याला मायनस पाहिजे म्हणून आपण हा मायनस एक्सचा वर्ग घेवा म्हणजे आपल्याला उत्तर काय येणार आहे मायनस सॉरी चार एक्स गुणिले मायनस एक्सचा वर्ग मायनस चार एक्सचा घन आणि मायनस मायनस प्लस होईल एक्सचा वर्ग एक गुणिले एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे एक आपला हा दुसरा भाग गेलेला आहे मायनस एक्सचा वर्ग त्यानंतर चार एक्स मायनस एक आणि मायनस एक्सचा वर्ग यांचा गुणाकार काय आलेला आहे मायनस चार एक्सचा घण आणि हा प्लस एक्सचा वर्ग प्लस एक्सचा वर्ग आलेला आहे आता इथे आता वजाबाकी करायची असेल तर हा मायनस प्लस होईल हा प्लस मायनस होईल त्यानंतर मायनस चार एक्सचा चा आणि प्लस चार एक्सचा घण तर इथे काय येईल झिरो होऊन जाईल आता आपल्याला इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा ती कुठली आता इथे आपण जेव्हा वजाबाकी करणार आहोत ही तेव्हा आपण इथे चार मायनस सात एक्स मायनस एक्स वर्ग आलेला आहे तेव्हा आपण काय करूया ज्या पदाचा घातांक जास्त आहे ते अगोदर लिहूया तर इथे मायनस एक्सचा वर्ग हा घातांक जास्त आहे म्हणून आपण हे अगोदर लिहूया मायनस एक्सचा वर्ग त्यानंतर हे मायनस सात एक्स इथे लिहूया मायनस सात एक्स आणि हा वरून भाग घेण्यासाठी हा प्लस वन राहिलेला आहे तो इथे लिहून घ्यायचा आहे ही स्टेप महत्वाची आहे ही व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या बघा इथे एक्सचा वर्ग लिहिलेला आहे अगोदर मायनस एक्सचा वर्ग जशास तसा मायनस सात एक्स आणि हा प्लस एक लिहिलेला आहे आता आपल्याला एक्स चार एक्सचा सा चौथा सॉरी चार एक्स मायनस एक या द्विपदीला किती निघून इथे एक्सचा वर्ग येणार आहे तर आपल्याला चार एक्स मायनस एक मायनस एक्स छेदस्थानी चार निघुणले तर आपल्याला मायनस एक्सचा वर्ग मिळून जाईल कारण आपल्याला मायनस एक्सचा वर्ग पाहिजे इथे भाग देण्यासाठी तर बघा हा जर आपण गुणाकार केला तर काय येतो बघा चार एक्स गुणिले मायनस एक्स छेदस्थानी चार गुणिले मायन मायनस हा एक गुणिले हा काय येणार आहे इथे मायनस सिंबॉल आहे मायनस एक्स छेदस्थानी चार म्हणजेच हा चार चार कट होऊन जाईल आणि इथे एक्स गुणिले मायनस एक्स एक्सचा वर्ग आणि हा मायनस मायनस इथे काय होणार आहे हा प्लस होणार आहे प्लस एक्स छेदस्थानी चार होणार आहे म्हणजे आपला भाग गेलेला आहे मायनस एक्स छेदस्थानी चारचा आणि मायनस एक्स छेदस्थानी चार गुणिले चार एक्स मायनस एक हा गुणाकार आलेला आहे एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग प्लस एक्स छेदस्थानी चार आता आपल्याला ही वजा बाकी करायची आहे तर इथे मायनस एक्स वर्ग आहे हा मायनस प्लस होईल हा आणि प्लस मायनस होईल मायनस एक्सचा वर्ग प्लस एक्सचा वर्ग झिरो येईल परंतु आता इथे जे पद आलेलं आहे इथे आपल्याला थोडं बाजूलाच आपल्याला काय करायचे आहे स्टेप करायची आहे आणि नंतर आपल्याला तो त्यातला कितीने भाग जातो हे शोधायचा आहे तर बघा इथे हे जे पद आलेलं आहे हे मी साईडला लिहित आहे इथे इत इथे काय आलेलं आहे मायनस सात एक्स प्लस एक आणि मायनस एक्स चे दस्त्यानी चार अशी पदं आपल्याला इथे दिसत आहेत तर याच्यावर आपल्याला कसं काय करायचं आहे ते देखील आपण लक्ष देऊन बघा इथे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते तर तुम्हाला इथे काय करायचं आहे याला सामान्य रूपामध्ये आणायचं आहे म्हणजे आपल्याला भाग द्यायला सोपं जाईल तर इथे बघा सिम्पली मी हा मायनस सात एक्स आणि हा मायनस एक्स चे चार असा लिहिला आणि त्यानंतर हा प्लस वन लिहिला तर बघा इथे मायनस सात आणि एक्स आणि मायनस एक्स यामध्ये मी हा मायनस सात प्लस एक छेदस्ता हा चार आणि हा कॉमन काढलेला हा एक्स बाजूला लिहिला प्लस हा एक लिहिला जर आपण यांचा तिरपा गुणाकार केला तर तो, तो किती येईल सात चोक अठ्ठावीस आणि हा एक एकोणतीस म्हणजे सात चोक अठ्ठावीस आणि हा इथे मायनसच आहे मायनस हा एक किती येईल मायनस एकोणतीस छेदस्थानी चार बघा इथे एक्स कॉमन काढलेला आहे मायनस सात मायनस एक छेदस्थानी चार यांचा तिरपा यांची जर वजाबाग केली गुणाकार केला तर हा मायनस एकोणतीस छेदस्थानी चार येतो आणि हा एक्स प्लस हा वन म्हणजे आपल्याला ही स्टेप डायरेक्ट अशी लिहायची आहे मायनस एकोणतीस छेदस्थानी चार एक्स प्लस वन आता आपल्याला चार एक्स मायनस एकला अशी संख्या शोधायची आहे की तिने गुंडल्यानंतर मायनस एकोणतीस छदस्थानी चार हे पद आपल्याला मिळणार आहे तर ते पद कसं शोधायचं तर आपण डायरेक्ट ह्यांचं काय करूया भागाकार करूया म्हणजे आपल्याला ते पद मिळून जाईल कसं बघा मायनस एकोणतीस छदस्थानी चार एक्स प्लस वन भागिले हा चार एक्स मायनस वन हे केल्यानंतर आपल्याला कुठल्या पदाने गुणले तर आपल्याला हे पद मिळणार आहे हे देखील समजणार आहे आपण हा भागाकार न करता आता डायरेक्ट असं पद शोधूया की चार एक्स मायनस एकला कितीने गुणले तर मायनस एकोणतीस छदुस्थानी चार एक्स येईल तर बघा हे सिम्पल आहे खूप पा नंबर चार नंबरची पायरी कशी शोधायची बघा चार एक्स मायनस एकला कितीने गुणावे लागेल जेणेकरून एकोणतीस मायनस एकोणतीस छदुस्थानी चार येईल तर इथं ऑलरेडी चार आहे पण आपल्याला छेद चार पाहिजे तर आपल्याला मायनस इथे मायनस येण्यासाठी मायनस एकोणतीस तर घ्यावाच लागणार आहे कारण आपल्याला इथे मायनस एकोणतीस एक्स पाहिजे ह्या चार एक्सच्या गुणाकार केल्यानंतर परंतु आपल्याला छेद चार पाहिजे बघा आपल्याला इथे हा चार आहे तर चारचा छेद चार येण्यासाठी इथे सोळा घ्यावा हो लागेल म्हणजे गुणाकार केल्यानंतर हा चार चोक सोळा होऊन जाईल म्हणजे आपल्याला चार एक्स मायनस एकला कितीने गुणावे लागेल मायनस एकोणतीस छेतस्थानी सोळा बघा हा जर गुणाकार केला आपण तर तो किती येतो मायनस हा चार एक्स गुणिले हा मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा आणि त्यानंतर मायनस हा मायनस एक गुणिले मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा मायनस मायनस प्लस होईल प्लस एकोणतीस छदस्थानी सोळा आता इथे जर तिरपा गुणाकार केला तर चार एक चार चार चोक सोळा म्हणजे आपल्याला जे पद पाहिजे ते पद इथं मिळत आहे हा मायनस एकोणतीस आणि हा एक्स छेदस्थानी हा चार आलेला आहे किती आलेला आहे चार आलेला आहे आणि प्लस हा एकोणतीस छेदस्थानी सोळा आलेला आहे म्हणजे बघा आपण चार एक्स मायनस एकला ला गुणिले काय केलेलं आहे मायनस एकोणतीस छेदस्थानी सोळा आणि हे का केलेलं आहे कारण आपल्याला इथे गुणाकार ह्या दोन्हीचा गुणाकार काय पाहिजे मायनस एकोणतीस छेदस्थानी चार एक्स भाग देण्यासाठी म्हणून मग आपला इथे भाग कितीचा बसलेला आहे मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा मग आपण इथे लिहायचं आहे मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा आणि चार एक्स मायनस एक गुणिले मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा हा गुणाकार किती आलेला आहे तर बघा हा आलेला आहे मायनस एकोणतीस एक्स छदस्थानी चार प्लस एकोणतीस छदस्थानी हा सोळा आता इथे आपल्याला सिम्पली वजा भाग करायची आहे मायनसचा प्लस होईल प्लसचा हा मायनस होईल तर बघा इथे मायनस एकोणतीस छदस्थानी चार एक्स प्लस एकोणतीस छदस्थानी चार एक्स झिरो होईल आणि इथे आता काय करायचा आहे हा वन मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा आहे म्हणजेच जर आपण ह्याला सा सोपरूप रूप दिलं तर हा बघा मायनस एकोणतीस छदस्थानी सोळा बरोबर काय होईल हा सोळा मायनस एकोणतीस छेदस्थानी हा सोळा तर यांची जर वजा बाकी केली तर काही ही मायनस तेरा छदस्थानी सोळा म्हणजे सिंपली आपण याला एवढ्या जे बाकी आलेली आहे ही याला डायरेक्ट आपण मायनस तेरा छेदस्थानी सोळा ही लिहू शकतो जर ही वजा बाकी केली आपण तर म्हणून आपल्याला दिलेल्या ह्या प्रश्नामध्ये वजा बाकी आलेली आहे मायनस तेरा छेदस्थानी सोळा आणि भागाकार आलेला आहे बघा एक चा घन मायनस एक्सचा वर्ग मायनस एक्स छेदस्थानी चार मायनस एकोणतीस छेदस्थानी सोळा अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी सोप्या आहेत फक्त लिहिताना तुम्हाला सामान्य रूपामध्ये इथे लिहा लिहावं लागणार आहे त्यानंतर चौथी पायरी लिहित असताना तुम्हाला ही स्टेप करायची आहे इथे रब कागदावर आणि नंतर डायरेक्ट इथं काय लिहायचं आहे हे एक मायनस एकोणतीस छेदस्थानी चार एक्स प्लस एक परंतु आपल्याला इथे सामान्य रूप इथं बाजूला द्यावे लागेल आणि नंतर मग ह्या आलेल्या पदांना काय करायचं आहे भाग द्यायचा आहे सिंपली आपल्याला ही बाकी मिळून जाणार आहे अशा पद्धतीने हा सारवसांच सोडवायचा आहे